राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेऊन गणरायाची आरती केली आहे. महाराष्ट्रात काही भागांमध्ये अतिशय पावसाची गरज आहे. महाराष्ट्रात सर्व ठिकाणी सुखशांती नांदावी, सगळ्यांनी आनंदाने जीवन जगावं अशी प्रार्थना गणरायाच्या चरणी अजित पवारांनी केली आहे. सध्या संपूर्ण आपल्या देशात, राज्यात, पुण्यामध्ये सगळ्यांच्या घरोघरी गणरायाचं आगमन झालेलं आहे. खरं तर 5 दिवसाच्या 7 दिवसाच्या गणपतीचं विसर्जन झालं आहे. आता 10वा दिवस पण जवळ येतो आहे. 23 तारीख गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, अशा प्रकारे आता प्रत्येक भक्तगणांच्या मनामध्ये यायला लागलेलं आहे. भक्तगणांनी अतिशय उत्साहाने गणरायाचं स्वागत केलं. माझे आजच्या गणरायाच्या दर्शनाच्या निमित्तानं गणरायाला हेच त्या ठिकाणी मागणं राहील, साकडं राहील की राहिलेल्या दिवसामध्ये महाराष्ट्रात काही भागामध्ये अतिशय पावसाची गरज आहे आणि महाराष्ट्रात सर्व ठिकाणी सुखशांती नांदावी, सगळ्यांनी आनंदाने जीवन जगावं अशा प्रकारची प्रार्थना मी गणरायाकडे करतो. गणरायाने तशा प्रकारचे आशीर्वाद सर्वांना द्यावे आणि सगळ्या जाती धर्मांच्या मध्ये एक जातीय सलोखा नेऊन अतिशय चांगलं वातावरण महाराष्ट्रामध्ये तयार व्हावं एवढीच गणरायाचरणी प्रार्थना करतो.